मी रंजना विरा शुक्ल, बालाजी उपासना केंद्र शिरपूर। मी 2003 पासून बापू सेवेमध्ये आहे। मी आणि माझं कुटुंब, आम्ही सर्वजण बापू सेवेमध्ये अगदी गुंग आहोत। आणि बापूचे आम्हाला रोजच खूप मोठमोठे छोटे छोटे असे बरेचसे अनुभव येत असतात। मी शाळेमध्ये आरसी पटेल मराठी प्राथमिक शाळेला मुख्याध्यापिका म्हणून काम करत होते। माझ्याकडे त्यावेळेला 16 वर्ग होते। प्रत्येक वर्गाच्या 4-4 इयत्ता होत्या आणि बालवाडीपासून तर 4थीपर्यंत जवळजवळ 1300 ते 1400 विद्यार्थी प्रार्थनेला प्रटांगणामध्ये ग्राउंडमध्ये येत होते। एके दिवशी सकाळी कडाक्याची थंडी असताना ग्राउंडमध्ये प्रार्थनेला आम्ही सगळ्या मुलांना एकत्र केलेलं होतं आणि त्यावेळेला बालवाडीच्या 4 रांगा, मग पहिलीच्या, दुसरीच्या, असे रांगेने 4 इयत्तांचे मुलं व्यवस्थित असे रांगेने उभे होते आणि आमचे शिक्षक मुलांना ऑर्डर देत होते। शिक्षकांनी मुलांना ऑर्डर दिली की राष्ट्रगीत सुरू करेंगे सुरू कर। राष्ट्रगीताला सुरुवात झाली जनगणमन म्हणायला आणि तेवढ्यात शाळेच्या पायरीजवळ जे 2-3 झाडं होते त्या झाडांवरती मधमाशांचं मोहळ होतं हे आम्हाला अजिबात माहीत नव्हतं। आणि कुठून ते म्हणजे मोहळ नव्हतंच, नुसत्या मधमाशाच होत्या। आणि त्या मधमाशा हळूहळू मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या डोक्यावर यायला लागल्या, ते इतक्या जवळ यायला लागल्या आणि राष्ट्रगीत सुरू। शिक्षकांना सगळ्यांना आम्हाला की आता राष्ट्रगीत तर मधून बंद करता येत नाही आणि ह्या मधमाशा जर मुलांना चावल्या तर काय होईल। जर राष्ट्रगीत मध्येच थांबवून मुलांना जर आपण सांगितलं की तुम्ही आता वर्गात जा तर चेंगराचेंगरी होईल, तिथं पण मुलांना त्रास होईल, होऊ शकतो। आम्ही खूप घाबरलो। त्यावेळेला मी राष्ट्रगीत चालूच ठेवायला शिक्षकांना फक्त फोन केली की राष्ट्रगीत चालूच ठेवा आणि गच्च डोळे मिटून बापूला हाका मारली जोरात, मनातल्या मनात, बापूराय इथं आता माझ्या बाळांना तूच वाचवू शकतो, माझी बाळं म्हणजे ती तुझीच बाळं आहेत, त्या बाळांना आता तूच वाचव। कारण बालवाडीच्या वर्गाकडे आणि पहिलीच्या वर्गाकडेच खूप माशा होत्या। जर त्यावर मुलांमध्ये जर त्या माशा गेल्या असत्या तर त्या लहान बाळांना माशा चावल्यानंतर अतिशय वेदना झाल्या असत्या आणि मला म्हणजे ते बघून आणि इतकी भीती वाटली की आता काय होईल। परंतु मी गच्च डोळे मिटले आणि अगदी दुसऱ्या क्षणाला मी डोळे उघडले तर त्या मधमाशा तिथे नव्हत्याच, त्या झाडावरही कुठेच नव्हत्या आणि वर्गातही कुठेच नव्हत्या। वर दुसरा मजला, तिसरा मजला असे वर्ग माझे बसत होते परंतु त्या कुठल्याही याच्यामध्ये नव्हते। शिपाईसुद्धा वर्गांमध्ये जायला घाबरत होते की त्या इतक्या मधमाशा जर वर्गात असतील तर आम्हाला चावतील। परंतु मी शिक्षकांना सांगितलं, 2-2 शिक्षकांना प्रत्येक वर्गामध्ये पाठवलं, शिपायांना पाठवलं, मी स्वतः गेले, परंतु कुठल्याही झाडावर मधमाशी नव्हती, कुठल्याही वर्गात मधमाशी नव्हती। त्या क्षणार्धात माझ्या बापूरायाने त्या मधमाशांना नाहीसं केलं होतं आणि या छोट्या छोट्या मुलांवरती जे मोठं संकट आलेलं होतं ते संकट अलगद बापूने दूर सारलं होतं। असा माझा बापू अतिशय कनवाळू, दयाळू, मायाळू, त्याची कृपा ही फार अनिवार्य आहे आणि आपण सतत त्याचे अनुभव घेत असतो। अंबज्ञानाथ समीप।